श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की घराचं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी घरामध्ये पसारा असतो तर आज मी जरा आवरलेलं आहे आणि आज जे कामवाले मिस्त्री आहेत ते सुट्टीवर आहेत तीन ते चार दिवस काम बंद आहे तर त्यामुळे म्हटलं चला आता पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया कामामुळे वेळ मिळत नाही तर आज मी स्पेशली माझ्या आजीची रेसिपी बनवलेली आहे डाळबट्टी आपण ज्याला म्हणतो तर इतकी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये गॅस कशी बचत करता येईल हे पण मी म्हणजे एकच मला बनवायचा होता भात डाळ आणि बट्ट्या पण तर ते मी एकाच एक वेळेस बनवलेलं आहे तर आपण रेसिपीमध्ये बघूया आणि आज बघा स्वामींचा फोटो व्यवस्थित पुसून झालेला आहे सकाळची सेवा झालेली आहे आणि आज मला फुलं नव्हते मी तुम्हाला देवारा दाखवते तर इथे बघा आज मला फुलं नव्हते परंतु जो मी मोगऱ्याचं झाड लावलेलं ला आहे त्याला चार ते पाच फुलं आले होते तर तेवढेच मी वाहून घेतलेले आहे आणि अशी मी पूजा केलेली आहे आजची नित्यसेवा झालेली आहे माझी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी काय म्हणतात हे मी सांगणार आहे म्हणजेच काय तर स्वामींचे संदेश आहे ते आपण बघणार आहोत बऱ्यापैकी या संदेशांमुळे काय होतं की आपलं मन जे नाराज असतं काही गोष्टीमध्ये आपलं मन लागत नाही चित्त लागत नाही तर त्या संदेशांमुळे आपल्याला एक स्फूर्ती मिळते प्रेरणा मिळते असं म्हटलंही म्हटलं तरीही चालणार आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला मी डाळबट्टीची रेसिपी दाखवते तर इथे बघा दोन कप रवा आणि त्याच कपने मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे ओवा घालायचं आहे थोडेसे जिरे घालायची आहे आणि तेल घालायचं आहे तेलाचं मोहन आपल्याला एक ते दीड चमचा अंदाजाने घालायचं आहे म्हणजे तेल इतपत घालायचं आहे की ज्या वेळेस आपण पिठाची मूठ करून बघतो ना ती मूठ झाली पाहिजे बस साधारण तुम्ही अंदाजाने दोन चमचे दोन किंवा तीन चमचे तेल ॲड करू शकता हे बघा मिक्स झालेलं आहे आणि अशी मूठ आपल्याला करून बघायची आता पाणी घालताना काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून बघायचं एकदमच पाणी वतायचं नाही हे पीठ अतिशय घट्टसर पाहिजे आपल्याला आणि घट्ट पीठ मळलं की जे आपण बट्ट्या बनवणार आहोत त्यांना अगदी खुसखुशीत होतात तर बघा या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकल्यानंतर बघा या पद्धतीने गोळे करून घ्यायचे आता जसे पाहिजे तसे उभे करू शकता किंवा गोल राऊंडमध्ये सुद्धा करू शकता आपल्याला हे वाफवायचेच आहेत पाण्यामध्ये म्हणजे उकडवून घ्यायची आहे कोणी वाफवून घेतं तर मी पाणी गरम करून घेतलं आहे आता बघा मला भात लावायचा होता म्हणून मी खाली भातही लावलं आहे आणि डाळही लावली आहे आणि बट्ट्या पण लावलं आहे बघा तर डाळीचा कुक कुकरचं भांडं लावताना माझ्याकडनं मिस झालं आहे तर तीन डब्याचा कुकर आहे आणि याच्यामध्ये मी डाळही तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर बघा सगळ्या बट्ट्यांचे गोळे जे केलेले आहेत ना आपण ते मी आप डब्यामध्ये टाकून घेतले आणि डब्यामध्ये ऑलरेडी मी गरम पाणी करून टाकले झाकण लावून आपल्याला साधारणतः दोन शिट्ट्या दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या आहे लगेचच होतात तुम्ही म्हणशाल गोळ्यांच्या शिट्ट्या तर नाही आपल्याला हे उकडवूनच घ्यायचं आहे कारण की गोल गोल गोळे केलेले असतात आता डाळ मी दाखवली तुम्हाला तूरडाळ मूग डाळ आणि मसूरची डाळ अर्धी अर्धी वाटी घेऊन हे बघा शिजवून घेतलं आहे कुकरच्याच डब्यामध्ये मीठ आणि हळद टाकून मी ही डाळ शिजवून घेतली आहे त्याच्यानंतर डाळीला तडका जोपर्यंत आता ते गोळे गरम आहेत थोडेसे थंड होईपर्यंत बघा लसूण घातलेलं आहे मी तेल गरम करून आणि या ठिकाणी मोहरी घातलेली आहे थोडंसं जिरं घालायचे आपल्याला आणि मी याच्यामध्ये हिंग घातले घातलेलं आहे बघा अगदी चिमूटभर घालायचं आहे जास्त नाही तर हिंग घातल्यानंतर मी कांदा चिरून घेतलेला होता टमाटो आणि कांदा तर जर हात सांभाळूनच कारण तेल तापलेलं असतं तर या ठिकाणी माझं तेल कडाईमधलं खूप जास्त चापलेलं होतं बघा तर मी कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे बघा परतवून घेतलेला आहे आता हा चांगला परतण्यासाठी काय करायचं आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तर मी पुढे दाखवलेलंच आहे चांगलं परतवण्यासाठी मी या ठिकाणी मीठ घालून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी का होतं की, की मीठ घातल्यानंतर आहे ना लवकर कांदा आणि टमॅटो आपला परतून होतो बघा मिरची पावडर घातली आहे दोन चमचे तुमच्या चवीनुस तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं घाला याच्यानंतर हळद धने पावडर घातली आहे मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि सांबार मसाला होता माझ्याकडे या डाळीला अतिशय छान टेस्ट येते सांबार मसाल्यामुळे आता ज्यावेळेस आपण हे मसाले घालतो हे जळू नये म्हणून काय करायचं आहे थोडीशी शिजवलेली डाळ किंवा डाळीचं पाणी हे घालून घेतलेलं आहे आणि जे पट्ट्याचं पाणी आहे ना आपण बट्ट्या वाफवलेल्या ते आपण या डाळीतच घालून घेणार आहोत तर तेही मी या ठिकाणी पाणी घातल्यामुळे मसाला जळत नाही आणि एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे काय याच्यामध्ये की याला तेल लवकर सुटतं आणि बघा आता तेल सुटल्यानंतर मी ही डाळ आहे ना याच्यातच घालून घेतलेली आहे आणि हे पाणी जे आहे बट्ट्याचं तेसुद्धा मी याच्यातच जेवढं मला गरज आहे तेवढं मी घालून घेणार आहे आता घरामध्ये आम्ही जणं होतो हे खाणार आहे तर डाळ चौघांच्या बरोबरीने केलेली आहे मी भातावरही खाणार आहोत तर कोथंबीर वाळवून ठेवलेली मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की जर आपल्याकडे कोथंबीर नसली बाराही महिने तर आपल्याला ही, आप ही कोथंबीर केव्हाही वापरता येते तर ती घातली आहे डाळ रेडी आहे तेल तापलेलं आहे आणि त्या बट्ट्यांचे मी चौकोनी तुकडे पण करून घेतले ते मी तळून घेते बघा या ठिकाणी तळताना काय करायचं आहे टाकताना गॅस थोडासा मिडीयम ठेवायचा आपल्याला तर खूपच लो ठेवायचं नाही आणि जरा मंद आचेवर परत थोडंसं टेम्परेचर वाढवून असं मिडियम गॅसवर आपल्याला या बट्ट्या काय करायच्या छान खुसखुशीत तळून घ्यायची आहे चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळायचे आहे तर तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये केलेला आहे कारण की एवढं सगळं करायला आपल्याला थोडा वेळच लागतो तर हा जो ॲटम आहे ना या पद्धतीने केला तर याला खूप कमी वेळ लागतो नाहीतर आपल्याला जास्त वेळ लागतो तर बघा मस्तपैकी ब्राऊन रंग आलेला आहे आणि या मी काढून घेते आहे आणि जे राहिलेलं आहे माझ्याकडे बाकी बनवायच्या त्यासुद्धा मी पुन्हा तळून घेणार आहे बघा तर आता मी तुम्हाला दाखवते की डाळ आपली बघा किती छान रेडी आहे आणि बट्ट्या पण रेडी आहे आणि या मस्तपैकी अशा खुसखुशीत होतात तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ